आपल्या आवाजाच्या जादूनं महाराष्ट्राला भुरळ पाडणारं शिंदे घराणं आता राजकारणामध्ये एंट्री करणार आहे. प्रल्हाद शिंदे यांचे नातू आणि आनंद शिंदे यांचे चिरंजीव उत्कर्ष शिंदे विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरण्याच्या तयारीत आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या भेटीगाठी आणि मतदारसंघाच्या चाचपणीला देखील त्यांनी सुरुवात केली आहे. गायकी सोडून शिंदे घराणं राजकारणात का येतंय याबाबत उत्कर्ष शिंदे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे सिनियर करस्पॉन्डंट गोविंद तुपे यांनी. उत्कर्ष शिंदे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की नक्की कुठल्या पक्षाकडून हे करणार आहात, काय भूमिका आहे, राजकारणात येण्याच्या मागचे कारण काय? जय महाराष्ट्र, जय भीम. खूप छान वाटलं तुमच्या चॅनलबरोबर बोलून. तुम्ही जो प्रश्न विचारला कुठल्या पक्षाकडनं मी लढणार आहे, तर आता सध्या तरी खूप सगळ्याच पक्षांकडनं आपल्याला बोलवणं आहे, सगळ्यांशी चर्चा आपण करतो, कारण सगळ्यांचंच प्रेम, महाराष्ट्रातलं प्रेम शिंदे घराण्याला लागलेलं आहे. असं नाही आहे की एकच पक्ष आमच्याशी संबंधित आहे किंवा सगळेच पक्ष आहेत, कारण महाराष्ट्रावरती शिंदे घराण्याचं प्रेम आणि शिंदे घराण्यावरती महाराष्ट्राचं प्रेम हे सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणून मग राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, वंचित असेल, सगळ्यांचंच कोण फोनवरून बोलतं आहे, कोणी आम्ही मिटिंग झाल्यात कोणाबरोबर, तर सध्या तरी सगळं पॉझिटिव्ह आहे. काहींचं मत मी पिंपरी राखीवमधून थांबावं, काहींचं मत मी मोहळमधून थांबावं, तर पिंपरी किंवा मोहळ, पिंपरी नक्कीच लवकरच लवकर ते जाहीर करण्यात येईल. आता कुठल्या पक्षाकडून तरी सकारात्मक कुठल्या पक्षाकडून बोलणे झालेले आहे आणि फायनल पिंपरी केलंय की मोहळ केलंय? अद्याप फायनल पिंपरी मोहळ हे दोन्ही पण रसाकशी चालूच आहे. राष्ट्रवादी बरोबर देखील आपलं बोलणं तितक्याच पॉझिटिव्हली चालू आहे, शिवसेनेबरोबर बोलणं आपलं तितकंच पॉझिटिव्ह चालू आहे. फक्त कसं आहे की मोहळचं राजकारण जे आहे किंवा मोहळचे जे प्रश्न आहेत हे थोडेसे वेगळे आहेत. पिंपरीतले प्रश्न हे थोडे इंडस्ट्रियलाइज आहेत किंवा डेव्हलप झालेली सिटी आहे ती, आणि तिकडचे प्रश्न थोडे वेगळे आहेत. सनी वैरासह गोविंद तुपे, जय महाराष्ट्र, मुंबई.